नमस्कार, अदरीस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण तयार करूया रव्याची खीर, ती सुद्धा अवघ्या 10 मिनिटात। आता आपण कृती पाहूया। सर्वात पहिले एक पॅन घेऊन त्यामध्ये तूप घालूया व तुपाला गरम होऊ देऊया। तूप गरम झाले आहे, त्यामध्ये काजू, बदाम व मनुके घालूया व याला छान क्रिस्पी होऊ देऊया। आवडत असल्यास चारोळीचा वापर करावा, याने टेस्ट फार छान येते। ड्रायफ्रूट छान क्रिस्पी झाले आहे, आता यामध्ये रवा घालूया व हलका ब्राउन रंग येईपर्यंत भाजून घेऊया। रवा भाजून झाला आहे, आता यामध्ये थोडं पाणी घालूया जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होणार नाही व मग त्यामध्ये दूध घालूया व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये साखर व दुधात भिजवलेलं केसर घालूया व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मग याला छान उकळ येऊ देऊया। खीरला छान उकळ आली आहे, आता यामध्ये आपण इलायची पावडर घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करूया। अशा प्रकारे इंस्टंट रव्याची खीर तयार झाली आहे। आता गॅस बंद करूया। या खीरचा आस्वाद तुम्ही पुरी व असाही घेऊ शकता। अशा प्रकारे झटपट तयार होणारी रव्याची खीर जरूर करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंटद्वारे कळवा। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अदरीस मामा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।